श्री दत्त परिक्रमा संपूर्ण माहिती। श्री गुरुदेव दत्त। श्री दत्त परिक्रमा ही दत्ततीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून तिथल्या पुण्याचा लाभ आणि श्री दत्तात्रेयांची प्रसन्नता मिळवून देणारी परिक्रमा आहे। श्री दत्तात्रेयांबरोबरच त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य, दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रीती करता, त्याला बळ देता, त्याच्या समस्येतून त्याला सोडवता आणि त्याला भक्तिमार्गावर पुढे घेऊन जाता असे मानले जाते। श्री दत्तात्रेयांनी 24 गुरु केले आहेत। या 24 गुरूंकडून त्यांनी काही ना काही गुण संपादन केला आहे। जगद्गुरु होण्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या, साधना आणि तीर्थाटन केले आहे। श्री दत्तात्रेय हे एक असे दैवत ज्याचे अस्तित्व चिरंतन आहे। श्री दत्तात्रेय हे एक असे दैवत ज्याचे अस्तित्व चिरंतन आहे। ते सर्वसामावेशक आहे आणि सर्वांना सामावून घेणारे आहे। त्यांचा समन्वयादी दृष्टिकोन सामाजिक, नैसर्गिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी सहायकारी आहे। त्यांचे हे विभूतिमत्व अत्यंत प्रत्ययकारी आहे। दत्तात्रेयांचे 24 गुरु म्हणजे मानवी शरीरातील 24 शक्तिकेंद्राची प्रतीके आहे। प्रत्येक मानवी शरीर म्हणजे सर्व विश्वाची एक प्रतिकृती आहे। जे पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हटले जाते। साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होत जातात। त्यामुळे माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होते, त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळते, सृष्टी चक्राशी त्याचा समन्वय होतो, त्याची कार्यक्षमता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो, एकंदरीत त्या व्यक्तीचे जीवन प्रगल्भ होते, जाणीवा आणि नेणीवा यातील अंतर कमी होत जाऊन ती व्यक्ती परिपूर्ण होण्यास सुरुवात होते। श्रीदत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्तिकेंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे। देशातील प्रत्येक श्रीदत्त क्षेत्राला भेट द्यायची भक्तांची इच्छा असते, मात्र तसा योग जमून येणे अवघड असते। संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहे आणि गावागावात एखादे दत्त मंदिर असल्याचे आढळते, मात्र तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे ही प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यांतील अशा 24 दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते। या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्रीशंकर महाराज समाधी मंदिरापासून केली आहे। विविध दत्त परिक्रमा क्रम खालील प्रमाणे। 1. श्रीशंकर महाराज समाधी मंदिर पुणे। 2. कौदुंबर। 3. बसवकल्याण। 4. नृसिंहवाडी। 5. अमरापूर। 6. पैजारवाडी। 7. कुडुत्री। 8. माणगाव। 9. बाळेकुंद्री। 10. मुरगोड। 11. कुरोपूर। 12. मंथनगुडी। 13. लाडाची चिंचोळी। 14. कडगंजी। 15. माणिकनगर उमनाबाद। 16. गाणगापूर। 17. अक्कलकोट। 18. लातूर। 19. माहूर। 20. कारंजा। 21. भालोद। 22. नारेश्वर। 23. तिलकवाडा। 24. गरुडेश्वर। दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन घेता येते। श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री माणिक प्रभु महाराज, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज,
पंत महाराज बाळे कुंद्रीकर चिदंबर दीक्षित स्वामी महाराज दीक्षित स्वामी महाराज गुळवणी महाराज चिले महाराज श्रीधर स्वामी श्री सायनदेव श्री सदानंद दत्त महाराज रंगावधूत महाराज श्री शंकर महाराज दत्त परिक्रमेतील ही तीर्थस्थाने विविध राज्यात विविध प्रदेशांत आहे मात्र दत्त भक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे येथील भाषा चालीरीती संस्कृती खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत तेथील भौगोलिक परिसर जीवन पद्धती समाज व्यवस्था भिन्न आहे मात्र एका सूत्ररूपाने ही सर्व क्षेत्रे एकत्र गुंफली गेली आहेत असे लक्षात येते समाजातील विविध स्तरांतील जनसमुदायांना एकत्र जोडणारी ही दत्त परिक्रमा आहे जे जे भेटिले भूत ते ते मानिजे भगवंत अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये दत्त आहे प्रत्येक व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की दत्तोहम याचा अर्थ चांगुलपणाचा देवत्वाचा सात्विकतेचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे तो फुलवण्याचे काम प्रत्येकाला करायचे आहे दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळून निघते साधक सुवर्णरूपी होतो याचे मुख्य कारण म्हणजे अनुभूती प्रत्येक दत्त क्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरून घेऊन ती व्यक्ती स्वतःमधील शक्तिकेंद्र जागृत करीत असते समाजाच्या सहाय्याने विविध लोकांच्या सहकार्याने अनेक व्यक्तींना एकत्र घेऊन समन्वय साधून एखादे कार्य घडवावे लागते तीर्थस्थानांना भेटी देऊन मनाला शांतता लाभते आणि प्रसन्नता निर्माण होते श्रीदत्त परिक्रमेमध्ये आपण सर्वात जास्त काळ कृष्णा नदीच्या सान्निध्यामध्ये घालवतो श्रीदत्तात्रेयांना पर्वतांप्रमाणेच नद्यांचेही फार आकर्षण आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती यांचा अधिकाधिक काळ कृष्णा नदीच्या सान्निध्यात गेला आहे कृष्णेबरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठ्या नद्यांचा आपल्याला दत्त परिक्रमेदरम्यान सहवास घडतो गाणगापूर येथे भीमा अमरजा यांचा संगम आहे भीमा नदी शेवटी कृष्णेला मिळते गुजरात राज्यात आपल्याला नर्मदा नदीचे विहंगम दर्शन घडते याचबरोबर दत्त परिक्रमेदरम्यान गोदावरी नदीचे दर्शन होते इतर अनेक लहान मोठ्या नद्यांचे दर्शन होते निसर्गाचे मनोहारी दर्शन आपल्याला घडते नर्मदा परिक्रमा कर्दळीवन परिक्रमेबरोबरच श्रीदत्त परिक्रमा हे परिक्रमा विश्वाचे एक अनोखे दालन आहे आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नर्मदा परिक्रमा आणि कर्दळीवन परिक्रमा यामध्ये कठोर परिश्रम याचबरोबर पायी चालणे हा एक मोठा भाग आहे अर्थात त्यातही खूप मोठा आनंद आहे श्रीदत्त परिक्रमा ही वाहनाने किंवा बसनेही करता येते त्यामुळे ही तुलनेने सोपी आहे शिवाय विविध दत्त क्षेत्रांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध आहे श्री दत्त भक्तांनी एकदा तरी दत्त परिक्रमेचा अनुभव घ्यावा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा